नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आणि माझ्यासोबत अक्षय जाधव सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जे झेडपी जिल्हा परिषदची एक्झामिनेशनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यासाठीच्या 2 दिवसाच्या सर्व शिफ्ट्स आता संपलेल्या आहेत आणि त्याचंच अनालिसिस घेऊन आपण सर्व शिफ्टचं अनालिसिस घेऊन मी आहे सर आहेत आपण अनालिसिस करणार आहोत टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या. सगळ्यात पहिल्यांदा तर ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे की नाही त्याचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमच्या सगळ्या मित्रांना ही लिंक शेअर करा. खूप कमी नोटिफिकेशन वेळेमध्ये आपण हे सेशन घेतोय, त्याच्यामुळे सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. ओके, इन्फिनिटी परिवारातर्फे सगळ्यांचं स्वागत. पूजा मॅडम, अशोक सर, अमोल सर, ओके, ऑडिओ व्हिडिओ एकदम क्लिअर आहे. चला पटापट जॉईन व्हायला सांगा. तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा. ओके, आणि ते खाली जे घंटी दिसते ना त्या घंटीला प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी आम्ही देत राहू. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगला रिस्पॉन्स आहे. सगळ्या विद्यार्थी मित्रांचे फोन येत आहेत आम्हाला. अक्षय सरांनी जे सेशन्स घेतलेत किंवा इन्फिनिटी तर्फे जे आपण युट्यूब रिव्हिजन मध्ये असेल किंवा लाईव्ह सेशन असेल त्याच्यातला खूप सारे प्रश्न जसेच्या तसे या सगळ्या शिफ्ट्सच्या माध्यमातून आलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांना त्याचा खूप फायदा झालाय. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अजून 2 मिनिटं फक्त आपण वाट बघूया. सगळ्यात महत्वाचं की जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही वॅकन्सीज होत्या वेगवेगळ्या संवर्गामधल्या, तर त्याच्यामधल्या सगळ्या जाहिरातीमधल्या ज्या पोस्ट होत्या, तर त्या एक्झाम होत आता जिल्हा परिषदेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीच्या ज्या पोस्ट होत्या त्याचे दोन्ही दिवस, मागचे दोन्ही दिवस जे होते त्याच्यामध्ये एक्झाम झालेले आहेत, त्या शिफ्ट झाल्यात. त्या सगळ्या शिफ्टच्या बाईट सुद्धा आपण घेतलेल्या आहेत, विद्यार्थ्यांचं मत जाणून घेतलंय. ते सुद्धा सेशन्स आपल्या युट्यूबवरती आहे, तुम्ही जर ते बघितलं नसेल तर नक्की बघा. ओके, सगळ्यांना गुड इव्हनिंग. सगळ्या विद्यार्थी मित्रांना मी इन्फिनिटी परिवारातर्फे सगळ्यांचं स्वागत करतो आणि सेशनला सुरुवात करतो. आपण सेशनचं एक सिनारिओ जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक जे काही बर्ड व्ह्यू आहे तो घेणार आहोत. त्यानंतर नॉन टेक्निकलचे सगळ्या शिफ्टच्या कशा पद्धतीने प्रश्न होते आणि त्यानंतर टेक्निकलचे कसे प्रश्न होते हे अक्षय सर घेतील. ओके, तर सुरुवात करूया. ठीक आहे, चला. तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील, जे काही प्रश्न असतील जे तुमच्या मनामध्ये आहेत ते सगळे कमेंट सेक्शन मध्ये टाका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण या सेशनच्या शेवटी जे कट ऑफ आहे, जे काही पर्टिक्युलर प्रोसेस असेल नॉर्मलायझेशन झाल्यानंतरची, तर जो काही कट ऑफ आहे टेंटेटिव्ह कट ऑफ आपण जाणून घेऊया. कारण विद्यार्थी मित्रांचा सगळ्यात महत्वाचा तो पार्ट असतो. ओके, तर डेफिनेटली तुमचे कमेंट्स सगळे आले पाहिजे तिकडे. येस, कट ऑफ योगेश सर, एक्सपेक्टेड कट ऑफ सगळ्यांचे तेच आहे. गुड इव्हनिंग ऋतिकाजी. सर, नांदेडचा कट ऑफ किती लागेल? बघा, जिल्हा परिषद मध्ये आपल्याला माहिती आहे 36 जे काही असतील त्या सगळ्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळ्या पर्टिक्युलर पार्टला या पोस्ट होत्या आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक प्रिडिक्शन करणार आहोत. ओके, पीडब्ल्यूडी सीए मॅरेथॉन, बर, नागपूरचा कट ऑफ. नमस्ते अनमोल, ठीक आहे. बेरोजगार काय म्हणतात? बेरोजगार सिव्हिल पीडब्ल्यूडी सीए साठी क्वेश्चन सिरीज घ्या सर. नक्कीच तुमचे सगळे सजेशन्स आपण इम्प्लिमेंट करत असतो. याच्यामध्ये आपल्या सगळ्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल फॅकल्टीचा खूप चांगला फायदा विद्यार्थी मित्रांना झालेला आहे. स्पेशली अक्षय सरांनी ज्या सेशन्स घेतले होते त्याच्यामधले मॅक्सिमम क्वेश्चन्स आलेत बघा. ठीक आहे, सुरू करूया विदाउट वेस्टिंग अ टाइम. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 याच्यामधल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी ज्या शिफ्ट झाल्यात ते जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये 2 दिवस डेट जे आहेत, एक होती तुमची पर्टिक्युलर ज्याला म्हणतो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची. ओके, तर ह्या ज्या आहेत ह्या सेशन्स मध्ये झाल्या होत्या. आता बघा, 23 आणि 24 तारीख तुमच्या एक्झामिनेशन झाल्या होत्या. त्याच्यामध्ये ज्या शिफ्ट होत्या तुम्ही जर बघितलं तर त्याचं रिपोर्टिंग टाइम वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. सर म्हणाला आम्ही त्या एक्झाम ऑलरेडी दिलेल्या आहेत, पण सांगण्याचा उद्देश असा की इथे 2 दिवस या तीनही शिफ्ट होत्या, म्हणजे पुण्यात सुद्धा सगळ्या शिफ्ट होत्या. याचा अर्थ एकूण 6 शिफ्ट मध्ये हे पेपर झालेत, म्हणजे डेफिनेटली याच्यामध्ये नॉर्मलायझेशन हे होणार आहे. जर आपण एक ओव्हरऑल सिनारिओ बघितला
तर जे क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरची जर क्वालिटी बघायला गेलो तर नॉन टेक्निकलचा पार्ट बऱ्यापैकी मॅक्सिमम शिफ्ट मध्ये हा एक मॉडरेट लेवलला होता. टेक्निकलचं सर बोलतीलच पण जर आपण नॉन टेक्निकलचं बघितलं तर त्याच्यामध्ये एक मॉडरेट लेवलला होता. ज्या डिस्ट्रिक्ट मधनं तुम्ही अप्लाय केलं होतं किंवा ज्या डिस्ट्रिक्ट मधनं तुम्ही स्पेसिफिक पर्टिक्युलर फॉर्म भरताना मेन्शन केलं होतं तिथे त्या डिस्ट्रिक्टशी संबंधित क्वेश्चन्स प्रश्न हे तुमच्या जीएस मध्ये आलेले होते. दोन दोन फॉर्म भरले मुलांनी त्याचं काय फरक पडेल का सर? डेफिनेटली आता इथे काही विद्यार्थ्यांना वेळ मिळाला म्हणजे एका सेंटरवरनं दुसऱ्या सेंटरमध्ये जायला किंवा दोन शिफ्टमध्ये पेपर द्यायला, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम झाला की त्यांना ते शक्य झालं नाही. म्हणजे एक दिवस एक पेपर जो आहे त्याच वेळेला तुमचा पुण्याला होता आणि सेकंड शिफ्टला तुमचा दुसऱ्या जिल्ह्याचा एकदम काहीतरी वेगळा एक विद्यार्थी आमच्याकडे आला तर त्याला साताऱ्याला होता. तर इट इज नॉट फिजिबल. ठीक आहे, ओके सर. एमआयडीसीची एक्झाम डेट रॉकी कांबळे साहेब थोडं थांबा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या सगळ्या सहाही शिफ्टसाठी जे नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट होते तर नॉन टेक्निकलच्या सब्जेक्टशी संबंधित जर आपल्याला क्वेश्चनची लेवल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायचं झालं तर एक साधारणतः मी आत्ताच सांगितलं मॉडरेट. याच्यामध्ये काही शिफ्टमध्ये एखादा सेक्शन जो आहे तुम्हालाही माहिती आहे की याच्यामध्ये नॉन टेक्निकल मध्ये चार सेक्शन्स होते बरोबर आहे आणि 15-15 प्रश्नांचे होते. ते मराठी असेल, इंग्लिश असेल, जीएस असेल आणि ॲप्टी रिजनिंग असेल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की काही सेक्शनला किंवा काही पर्टिक्युलर शिफ्टला एखादा सेक्शन एकदम सोपा आला आणि त्या शिफ्टला दुसरा पेपर हा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल होता, दुसरा सेक्शन म्हणूया आपण. आणि काही शिफ्टला दुसरा कुठला एखादा विषय हा एकदम सोपा आला. फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर सहजासहजी जे पॅटर्न होता तो पॅटर्न एकदम युनिफॉर्म होता मॅक्सिमम शिफ्टला. याच टाईपनी पॅटर्न होता. फॉर एक्झाम्पल मराठीसाठी एक 5 वाक्य रचना होती किंवा 5 सेंटेन्सेस दिलेले होते, तुम्हाला रिअरेंज करायचे होते ते सेंटेन्सेस आणि याच टाईपनी तो पर्टिक्युलर फॉर्मॅट मॅक्सिमम शिफ्टला होता. आता काही एका स्पेसिफिक शिफ्टला तर व्याकरणावरती प्रश्नच नव्हते पण काही शिफ्टला एक 2-3 प्रश्न मात्र त्याच्यावरती आले होते. समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल. आता याच्यामध्ये टिपिकल एक्झाम्पल्स तुम्हाला माहितीये तुमच्या शिफ्टला कुठले कुठले एक्झाम्पल्स आले होते पण पॅटर्न मात्र त्यांनी तोच फॉलो केला. समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल, याच्यामध्ये काही शब्द जे आहेत ते तुमचे जे ज्याला म्हणतो आपण की रुटीन शब्द होते पण काही शब्द मात्र ज्याच्यामध्ये तुम्हाला येणार नाही अशा प्रकारचे होते. ओके, काही पर्टिक्युलर शिफ्ट मध्ये काही सेंटेन्सेस दिले होते आणि मिसिंग वर्ड मराठीमध्ये सुद्धा ज्याला म्हणतो आपण रिकाम्या जागी भरा, जागी योग्य शब्द भरा, या टाईपचे क्वेश्चन सुद्धा आलेले होते. त्याच्यानंतर वाक्यामध्ये काय केलेलं होतं, एखादं सेंटेन्सेस दिलेले होते त्याच्यामध्ये बोल्ड मध्ये काही सेंटेन्सेस होते आणि त्याचा इक्वॅलंट मराठी मधला शब्द, त्याचा समांतर मराठी मधला शब्द तुम्हाला सांगायला त्यांनी विचारलेलं होतं. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सपोज जसं कष्टाची भाजी भाकरी बरी हा एक पर्टिक्युलर शब्द होता, त्याच्यामध्ये भाजी भाकरी हा हायलाइट होता आणि त्याच्या ऑप्शन मध्ये मग त्यांनी काय म्हटलं होतं की भाजी भाकरीमध्ये म्हणजे निव्वळ अन्न असेल किंवा तुम्ही कष्टाने केलेलं काम असेल, तर ह्या प्रकारचे हायलाइट केलेले किंवा रेखांकित केलेले जे शब्द होते त्याचा अर्थ विचारला होता. एक जनरल पॅटर्न होता आणि मॅक्सिमम शिफ्टला मराठीसाठी हाच पॅटर्न त्यांनी फॉलो केला. 15 प्रश्नांमध्ये 5 प्रश्न तर तुमचे वाक्यरचनेवरतीच होते आणि बाकी प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये आले होते. ओके, सेकंड नॉन टेक्निकल मधला जो भाग आहे तो आहे इंग्लिश. आता बऱ्यापैकी याच्या अगोदरच्या ज्या एक्झामिनेशन झाल्या होत्या त्या एक्झामिनेशनमध्ये त्यांनी पॅटर्न सेम फॉलो केला होता, म्हणजे जो इंग्रजीला विचारला तोच मराठीला, फक्त लँग्वेजमध्ये बदल होता. मी परत एकदा सांगतो, तुमचे जे काही पर्टिक्युलर प्रश्न असतील, कमेंट्स असतील, ते कमेंट सेक्शनमध्ये टाका. ऍट द एंड ऑफ दिस सेशन वील डिस्कस ऑल दिस थिंग्स. सर सेकंड शिफ्ट हार्ड होती थोडी, शिवांश म्हणतात की सेकंड शिफ्ट हार्ड होती, बंटी म्हणतात सर सेकंड शिफ्टची सीए लेवल कशी होती, तर तिथंच त्यांचं उत्तर आहे. पण मी आता जसं सांगितलं की 6 शिफ्ट होत्या, 6 शिफ्ट मध्ये मॉडरेट लेवलच आपण एक ऍव्हरेज काढू शकतो, म्हणू शकतो की मॉडरेट लेवलला नॉन टेक्निकलचा पार्ट होता. टेक्निकल अक्षय सर सांगतील पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की 4 सेक्शन पैकी एखादा सेक्शन एकदमच इझी. जसं आता मी स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्यांसोबत बोललो पर्सनली तर त्यांचं म्हणणं होतं की रिझनिंगचे जे क्वेश्चन्स होते ते एकदमच इझी होते. आजची मॉर्निंगची पुण्यामधली शिफ्ट बनतोय मी, येते लक्षात. पण काही पर्टिक्युलर सेक्शन जे होते त्याच्यामधले सब्जेक्ट जे होते ते मात्र टफ होते. ठीक आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांनी सेम केले होते. बघा 5 सेंटेन्सेस दिले होते, रिअरेंज द सेंटेन्सेस.
वाक्यांची अदलाबदल दिलेली होती आणि ते तुम्हाला प्रॉपर वेनी प्रॉपर फ्लोनी हे पर्टिक्युलर तुम्हाला सेंटेन्सेस टाकायचे होते. युवराज म्हणतात फिफ्थ शिफ्ट हार्ड होती. ओके, विश्व म्हणतात आज सेकंड शिफ्ट हार्ड होती. येते लक्षात. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्ही ओव्हरऑल पेपरशी बद्दल बोलतोय आणि मी जे आहे हे नॉन टेक्निकल बद्दल बोलते. आता याच्यामध्ये सुद्धा ग्रामरचा भाग आलेला होता तुमच्या इंग्लिशमध्ये. आयडेंटिफाय रॉंग स्पेल्ड वर्ड असेल किंवा मिसिंग वर्ड असेल या टाईपचे क्वेश्चन्स आले होते आणि काही क्वेश्चन्स हे वोकॅब्युलरीवरती आलेले होते. तर टेक्निकल आणि स्पेसिफिक नॉन टेक्निकल मधला जो पार्ट आहे तो महत्वाचा होता, त्याच्याबद्दल बोलतोय मी. आता आपटी आणि रिझनिंग मध्ये बघा. सिम्पल आपटी मध्ये गुणाकार भागाकार हे जे सिम्पल वेनी क्वेश्चन्स विचारले जातात, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे विचारलेलं होतं. बऱ्याचदा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये त्यांनी काय केलेलं होतं की सपोज एखादा स्पेसिफिक पर्टिक्युलर व्हॅल्युएशन दिलेलं असेल आणि तिथे एक्सची व्हॅल्यू असेल तर एक्सची व्हॅल्यू त्यांनी आयडेंटिफाय करायला फाइंड करायला विचारलेली होती. ओके, तर दिस इज नथिंग बट द सिम्पल पर्टिक्युलर मॅथमॅटिक्स पार्ट. त्यानंतर प्रॉफिट लॉस वरती क्वेश्चन होते, सिटिंग अरेंजमेंट वरती क्वेश्चन होते. जसं फॉर एक्झाम्पल एच्या बाजूला बी बसलाय, बीच्या समोर हा बसलाय, तर त्या टाईपचे क्वेश्चन. अल्फाबेट अरेंजमेंट सुद्धा त्याच्यामध्ये विचारलेलं होतं. काही क्वेश्चन जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर याच्यामध्ये या टाईपचे आलेले होते तुमच्या आपटी रिझनिंग मध्ये. आता जीएस मध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जीएस मध्ये तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट मधनं अप्लाय केलेलं असेल त्या डिस्ट्रिक्टशी संबंधित प्रश्न हे त्याच्यामध्ये विचारले होते. त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्पेसिफिक जीएसचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट डिपेंड होता तुमच्या डिस्ट्रिक्ट वरती. ओके, मॅथ होते का? येस ऋतिक सर, आजची फर्स्ट शिफ्ट हार्ड होती. आता परत एकदा साहिली मॅडम मी सांगतोय की काही टॉपिक त्याच्यामधले एकदम इझी लेवलला आणि काही टॉपिक जे आहे ते हार्ड लेवलला होते. मी मॉडरेट म्हटलंय. सेकंड शिफ्ट टेक्निकल अँड जीएस अवघड. ओके, नॉर्मलायझेशन असणार का बंटी? येस डेफिनेटली. आता याच्यामध्ये सहा शिफ्ट आहेत म्हणजे नॉर्मलायझेशनच होणार आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली नॉर्मलायझेशन कसं होतं याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूबवरती आहे, तुम्ही सुद्धा तो बघून घ्या जर तुम्ही बघितला नसेल तर. कट ऑफ बद्दल बोला सर. सूरज सर, मी पहिल्यांदा सांगितलंय सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच असतं, सर कट ऑफ बद्दल बोला. बाकी पेपर झालेला आहे, आम्ही दिलेला आहे, आम्हाला सगळं माहिती आहे, पण विद्यार्थी मित्रांनो एक अनालिसिस आपण बघतोय आणि कट ऑफ बद्दल आपण शेवटी बघणारच आहोत, त्याच्यामुळे शेवटपर्यंत सेशन बघा. नॉर्मलायझेशन नाही होणार न डिस्ट्रिक्ट वाईज एकच वेळ झाली ना. ओके, अक्षय सर पूर्ण डिटेल्स देतील त्याच्याबद्दल, ठीक आहे. ओके, अजून तुमचे काही कमेंट्स असतील तर ते चेक करा. ओके, आता यापुढे मग जीएसचे प्रश्न मी तुम्हाला सांगितले डिस्ट्रिक्ट वाईज. फॉर एक्झाम्पल आता चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलंय की चंद्रपूरवरती 10व्या ते 17व्या शतकात कुणी राज्य केलं, गोंड राज्य तुम्हाला कदाचित माहिती असेल. तशाच प्रकारचे प्रश्न होते. गडचिरोली जिल्हा जो तयार झालेला होता चंद्रपूर जिल्ह्यामधनं, तर तो जिल्हा झाल्यानंतर कुठले तालुके त्याच्यामध्ये समाविष्ट होते या प्रकारचे प्रश्न आले होते. गीता रहस्य ग्रंथ कुणी लिहिला, फर्स्ट वुमेन युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिशमेंट. ओके, आता हे माहिती आपल्याला की कर्वे डोंडो केशव कर्वे जे आहे त्यांनी केली होती. किंवा गीता रहस्य तुम्हाला माहिती आहे टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला होता तो ग्रंथ. फर्स्ट टाइम इंडिया प्रतिनिधी एशियन गेम्स. तर हे सगळे जे प्रश्न आहेत याच्याशी संबंधित प्रश्न होते, काही डिस्ट्रिक्ट वरती प्रश्न होते. फॉर एक्झाम्पल कॅपिटल दीव दमन नागरे सॉरी हवेली, याच्यामध्ये स्पेसिफिकली उत्तर सुद्धा दिलेलं आहे बघा. तर हे जे क्वेश्चन्स होते या टाईपचे क्वेश्चन्स जीएस मध्ये तुमच्या आलेले होते. एक जनरल हिस्ट्री वरती क्वेश्चन बघायला मिळाले, काही साहित्यावरती म्हणजे पुस्तकं आणि त्याचे लेखक याच्यावरती, आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामधनं फॉर्म भरला त्याच्याशी संबंधित काही क्वेश्चन्स आले होते. काही शासनाच्या ज्या योजना आहे त्याच्याशी संबंधित काही प्रश्न होते. फॉर एक्झाम्पल इथे बघा, PMJDY प्रधानमंत्री जनधन योजना, याच्यामधला जे चा मिनिंग त्यांनी एका शिफ्टला विचारलेला आहे. म्हणजे हे सिम्पल पर्टिक्युलर लेवलचे काही क्वेश्चन्स होते. ओके, रेव्हेन्यू डिव्हिजन इन महाराष्ट्र, किती विभाग पडलेले आहेत तुमचे रेव्हेन्यूशी रिलेटेड, त्या टाईपचे हे क्वेश्चन्स होते. डिस्ट्रिक्ट वाईज असल्यामुळे कट ऑफ हाय जाणार. आता कट ऑफ बद्दल आपण कमेंट करणार आहोत शेवटच्या सेशनमध्ये, शेवटच्या भागामध्ये.
सुयोग म्हणतात 154 ते 160. ओके, आपण त्याच्याबद्दल बोलूच. विद्यार्थी मित्रांनो, नॉन टेक्निकलचं मी परत एकदा सांगतो की 6 शिफ्टचं मी कन्सिडर करून बोलतोय. मग लँग्वेज बद्दल असेल, इंग्लिश मराठी जीएस बद्दल असेल किंवा आपली रिझनिंग बद्दल असेल, एक लक्षात ठेवा, एक मॉडरेट लेवलचीच ती एक्झाम होती. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात नाही नाही सर, सेकंड शिफ्ट टफ होती. पण जर आपण 4 वेगवेगळ्या सेक्शन मधला भागाचा विचार केला, मराठी इंग्लिश असेल जीएस असेल आपटी, तर एक ऍव्हरेज, कुठला तरी एखादा सोपा कुठला एखादा हार्ड, कारण ज्यांनी तशा कमेंट टाकल्या त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की सर जीएस आणि मॅथ्स हार्ड होतं, म्हणजे याचा अर्थ इंग्लिश आणि मराठी जे आहे खरंच त्या प्रकारचेच हे प्रश्न लेवल होती. विद्यार्थी मित्रांनो, जी एक्झाम झालेली आहे त्याला आपण साईडला ठेवत असतो आणि नवीन एक्झामिनेशनची तयारी करत असतो. तुम्हालाही माहिती आहे मृद व जलसंधारण विभागाच्या 670 जागेंची संधारण अधिकारी जो आहे त्या पदाची पोस्ट आलेली आहे, जाहिरात आलेली आहे, फॉर्म फिलिंग सुद्धा सुरू झालेलं आहे. ती जर बॅच करायची असेल तर उद्यापर्यंत एक गोल्डन अपॉर्च्युनिटी इन्फिनिटी परिवारातर्फे तुम्हाला देण्यात येणार आहे. 26 तारखेपासून ही बॅच सुरू होणार आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर कम्प्लीट तुम्हाला इथे स्पेसिफिकली जे डिस्काउंट आहे तो मिळेल. तुमची पुण्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन जी बॅच आहे ती सुद्धा तुम्हाला घेता येईल. पण जर तुम्ही उद्यापर्यंत म्हणजे 25 तारखेपर्यंत घेतली तर जी 10,000 बॅच आहे ती 4,999 ऑनलाईन बॅच आणि जी 20,000 आहे ती फक्त 9,999 ऑफलाईन बॅच पुणे येथे हे होणार आहे. फॅकल्टी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ऍडमिशन घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॉम्युनिकेट कराल आमच्या 788-781-1411 या क्रमांकावरती, तर गिरीश सर अकॅडमी हे विचारून प्रॉपर वेनीच ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुमची कुठलीही फसगत होणार नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईन साठी हे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. टेक्निकल बद्दल मी सरांना बोलवतो, अक्षय सरांना, ते तुम्हाला मदत करतील. आणि या सेशनच्या एंडला आपण कट ऑफ किती लागेल आणि कट ऑफशी संबंधित तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत. स्टे ट्यून. अजूनही तुम्ही तुमच्या मित्रांना लिंक पाठवली असेल तर लिंक पाठवा. ओके, मी अक्षय सरांना बोलवतो, सर तुम्हाला टेक्निकलचं गाईडलाईन देतील. सर थँक्यू. ओके थँक्यू सर. सो आता टेक्निकल नॉन टेक्निकल बद्दल डिस्कशन सरांनी सांगितलं, तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की नॉन टेक्निकल बद्दल कसे प्रश्न आलेले होते. आता जो पॅटर्न होता हा तुमचा झेडपीचा, तर यामध्ये 60-40 हा पॅटर्न होता, त्यामुळे जास्त क्वेश्चन हे नॉन टेक्निकलचे होते. 40 क्वेश्चन जे आहे ते टेक्निकलशी रिलेटेड होते. सगळ्यात पहिल्यांदा जे मुलांकडून माहिती मिळालेली आहे, जे काय वेगवेगळ्या रिसोर्सेस थ्रू आम्हाला माहिती मिळाली, त्याच्यावरून हे एक टेंटेटिव्ह मार्क डिस्ट्रीब्युशन आपण इथे केलेलं आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात जास्त जे क्वेश्चन्स आहेत जो काय त्यांनी सिलेबस जेडपीनं दिलेला होता, तर त्यामध्ये महत्वाचे जे चॅप्टर्स होते, तर बीसीएमला मी इथं परत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आणि बिल्डिंग मटेरियल असे 3 सब्जेक्टमध्ये डिवाइड केलेला आहे. सो मॅक्झिमम क्वेश्चन जर इथं तुम्ही बघितलात तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे जास्तीत जास्त क्वेश्चन्स बघायला मिळाले, 10-12 प्रश्न जे आहेत ते. त्यानंतर इस्टिमेशन कॉस्टिंग आणि सर्वे, जर बऱ्यापैकी काही ठिकाणी सर्वे कमी होता काही ठिकाणी होता, अशा पद्धतीने एक ऑन एन ऍव्हरेज 7-8 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी 35 आणि बिल्डिंग मटेरियल 35, तर काही शिफ्टमध्ये याच्यामध्ये ±2 असू शकते, एक ऑन एन ऍव्हरेज अशा पद्धतीनं क्वेश्चन्स आलेले आहेत. म्हणजे आता हा सेशन जसं आपण टायटल लिहिलेला आहे की पीडब्ल्यूडीच्या सीए एक्झामिनेशनसाठी खूप महत्वाचा असणार आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल पीडब्ल्यूडीचे सीएची जी पहिली शिफ्ट झाली त्यामध्ये सर्वेचे क्वेश्चन जास्त होते आणि इस्टिमेशन कमी होतं. सो 28 पण तसंच होईल का नाही आपण फिक्स सांगू शकत नाही, त्यामुळे जो सिलेबस आयटीआय लेवलनुसार जो सिलेबस आहे तो सगळे सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहेत, असं पहिल्या शिफ्टचं फक्त बेसिसवर तुम्ही एक सब्जेक्ट पूर्ण सोडून देतो किंवा एका सब्जेक्टचा जास्त अभ्यास करतो असं करून चालणार नाही. शिफ्ट टू शिफ्ट थोड्या प्रमाणात काय होऊ शकतं, यामध्ये चेंजेस होऊ शकतात, त्यामुळे सगळे सब्जेक्ट आणि सगळा सिलेबस इथं कव्हर करण्याचा ट्राय करा. आता जे क्वेश्चन्स मिळालेले आहेत सब्जेक्ट वाईज इथं आपण बघूच, त्यासोबतच तेच पॉईंट्स जे असतील इथं रिवाईज करण्याचा आपण ट्राय करू, जेणेकरून तुम्हाला पुढच्या पीडब्ल्यूडीच्या सीएच्या एक्झामिनेशनसाठी या सेशनला तुम्हाला उपयोगी पडेल. ठीक आहे, तर बघा कॉन्फिडन्स वाढतो बघा. ठीक आहे सुमित, तर यामध्ये बघा नॉर्मलायझेशन असेल, कट ऑफ असेल, हे शेवटी मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे तुमचे जे प्रश्न आहेत नॉर्मलायझेशन बद्दलचे. सध्या ऍज अ पीडब्ल्यूडी सीए पॉईंट ऑफ व्ह्यू या गोष्टी सगळ्या व्यवस्थित समजून घ्या. तर इथं टॉपिक्स लिहिलेले आहेत मी, कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर क्वेश्चन आलेले आहेत, जसं की रेव्हन्यू चेन असेल, यूज ऑफ कंपास असेल, क्रॉसटॉप असेल, रेंजिंग रॉड असेल, पेग असेल, एरो असेल. सो मोस्टली इन्स्ट्रुमेंटच्या युजेसवर सर्व्हेमध्ये तुम्हाला क्वेश्चन जास्तीत जास्त बघायला मिळाले. आणि जसं सांगितलं होतं
की जडपीच्या सिलेबसमध्ये पहिले तीन चॅप्टर होते तुम्हाला सर्वेचे, तर त्यावरच तुम्हाला इथे क्वेश्चन बघायला मिळालेले आहेत. पीडब्ल्यूडीला तसं असणार नाही, पीडब्ल्यूडी मध्ये यामध्येच तुम्हाला पुढचे चॅप्टर, परत एकदा सांगतो, हे पहिले तर करायचेच आहेत, बट लेवलिंग असेल, थेडोलाइट असेल, त्यानंतर तुमचं कंटोरिंग असेल, कंटोरिंग असेल, त्यानंतर प्लेन टेबल सर्वे असेल, प्लेन टेबल सर्वे असेल, टॅक्योमीटर असेल, टॅक्योमीटर असेल, हेही चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. कशासाठी? पीडब्ल्यूडी साठी, पीडब्ल्यूडीच्या एक्झामिनेशन साठी हेही करायचं आहे. ठीक आहे, तर आता बघा या ठिकाणी आपण बघूयात मराठीमध्ये टेक्निकल होतं का क्वेश्चन. हा यस, मुलांकडून आम्हाला लक्षात आलं की काही मुलांनी केलेले आहेत मेसेज की मराठीमध्ये सुद्धा क्वेश्चन्स होते, आणि ते जेडपीमध्ये त्यांनी क्लिअरली ऍडव्हर्टाईजच्या वेळेला क्लिअरली सांगितलेलं सुद्धा होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पोस्टचे क्वेश्चन्स मराठी आणि इंग्लिशमध्येही राहतील, हे त्याच वेळेला सांगितलं होतं. आता बघा हे सगळे जे काही पॉईंट्स आहेत जे इथं आपण डिस्कस करत आहोत सर्वे मधले, तर सगळेच्या सगळे पॉईंट्स तुम्हाला जे आपण सेशन्स घेतलेले आहेत किंवा क्लासचे जे विद्यार्थी आहेत सगळ्यांना हे पॉईंट्स ऍज इट इज बघायला मिळतील. जे जे पॉईंट्सवर क्वेश्चन्स आलेले जसे की रिव्ह्युनिशन वर होता, तर रिव्ह्युनिशन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे काय यामध्ये डायमेन्शन्स आहेत, तर 33 फीट ची ही चेन असते, 16 लिंक असतात त्यामध्ये, त्यामुळे एक जी लिंक तयार होते हे 2/1/16 इतक्या फीटची तयार होते, आणि जास्तीत जास्त याचा युज जो आहे हा कॅडेस्ट्रियल सर्व्हेसाठी केला जातो. त्यानंतर एक क्वेश्चन होता तुमचा कंपासच्या युज बद्दल, तर कंपासचा जो युज आहे, तर कंपासचा युज आपण डायरेक्शन मेजरमेंट करण्यासाठी, सर्वे लाईनच्या डायरेक्शन मेजरमेंट करण्यासाठी कंपासचा युज केलेला आहे. ठीक आहे, तुमच्या सगळ्या कमेंट्स जे चांगले वर्ड्स इथं माझ्यासाठी घेत आहेत, तर सगळ्यांना थँक्यू. तर बघा पुढे बघूयात आपण. त्यानंतर तुम्हाला ॲरोचा युज होता, तर या डेप्थपर्यंत आपण स्टडी केला होता. बघा ॲरोचा युज विचारला होता, तर ॲरो कशासाठी युज करतो आपण, जिथं तुमची चेन एंड होणार आहे, जिथं चेन एंड होणार आहे, तर तो एंड पॉइंट मार्क करण्यासाठी आपण ॲरो युज करतो. त्याच्या अगदी डायमेन्शन पर्यंत आपण स्टडी केलेला आहे. सो याच्या युजवर क्वेश्चन आलेला होता, ॲरोच्या युजवर, जर जिथं चेन एंड होत आहे तर तो पॉइंट ग्राउंडवर फिक्स करण्यासाठी आपण ॲरोचा युज करतो. पेगचा सुद्धा युज विचारलेला आहे, तर पेगचा युज कशासाठी करतो आपण, जे मेन स्टेशन पॉइंट्स आहेत, जे टर्मिनल पॉइंट्स आहेत, ते टर्मिनल पॉइंट फिक्स करण्यासाठी ग्राउंडवर पेगचा आपण युज करत असतो. तर त्याचाही आपण या ठिकाणी जे काय डेप्थ लेवलपर्यंत आपण याचा स्टडी केलेला आहे. काय विचारत आहे, डब्ल्यू आर डी सी एसाठी काय काय डब्ल्यू आर डी सी एसाठी पूर्ण डिप्लोमा बेसिस आहे. ठीक आहे, पूर्ण डिप्लोमा बेसिस आहे, त्यामुळे सगळं करावं लागेल तुम्हाला. फोटो देऊन इन्स्ट्रुमेंट ओळखा, तर त्यासाठीच मी शिकवताना क्लासमध्ये तुम्हाला फोटोही शो केलेले आहेत सगळ्या, ज्याचे बऱ्यापैकी इमेजेस सगळ्या सांगितलेल्या होत्या, जेणेकरून तुम्हाला अंदाज यावा. त्यानंतर हायड्रोग्राफिक सर्वेवर एक क्वेश्चन होता, तर हायड्रोग्राफिक सर्वे सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. तर जे लार्ज वॉटर बॉडीशी रिलेटेड जो सर्वे करतो आपण त्याला हायड्रोग्राफिक सर्वे असं म्हणतात. चेनच्या नंबर ऑफ लिंक्स वर क्वेश्चन आले होते, तर एक लिंक जे आहे 20 सेंटीमीटरची असते, आणि कसं लक्षात ठेवायचं सांगितलं होतं मी, 5 असेल, 10 असेल, 20 असेल किंवा 30 असेल, मल्टीप्लाइड बाय 5 करायचं, ही सिंपल ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला, त्यावरून तुमचे नंबर ऑफ लिंक्स जे आहेत हे तुम्हाला मिळतात. तर नंबर ऑफ लिंक्स वर क्वेश्चन विचारले होते. डीपच्या डेफिनेशन वर क्वेश्चन आला होता, तर डीपच्या डेफिनेशन वर डीपचं पण आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं होतं. तर जी काय निडल आहे ती तुमची ऑरिझोंटल सर्फेस सोबत किंवा जे काय इन्क्लिनेशन होतं त्याचं, त्या इन्क्लिनेशनला आपण डीप असं म्हणतो, आणि इक्वेटरला 0 असतं आणि पोलला 90 असतो. तर हे काय मी ऍड केलेलं आहे, कारण तुम्हाला पुढच्या एक्झामिनेशन साठी सुद्धा हे सगळे पण, म्हणजे फक्त क्वेश्चन न सांगता त्याचा आन्सर, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी हे सगळे आपल्या लेक्चर मधले जे काही स्क्रीनशॉट आहेत ते इथं मी घेतलेले आहेत. सो बऱ्यापैकी मला तर वाटतं असं की सर्वे मध्ये जे काही शिकवलेलं होतं बऱ्यापैकी 95-100% त्यातलं झालेलं आहे असं मला तर वाटतं. तुम्हाला जर काय वाटत असेल की नाही सर हे पॉईंट काय तर वेगळं असेल, तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, चॅटमध्ये सांगू शकता, जेणेकरून आपण पुढच्या याच्यावर त्याचा तुमचा फीडबॅक घेऊन पुढच्या वेळेला आपण त्यामध्ये आणखी त्या डेप्थ लेवलपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, जसं की माझा जो अंदाज होता, तर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये बघा M30 चं स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलं होतं, त्यानंतर रिॲक्शन जे आहे फर्स्ट कोण रिॲक्ट होतं, श्रिंकेज कशामुळे होतं कॉन्क्रीटमध्ये किंवा श्रिंकेज काय, श्रिंकेज बद्दल क्वेश्चन होता, ऍडमिक्शरचा युज कशासाठी केला जातो. आता हा क्वेश्चन तर इथं दिलेला आहे एक्सेस ऑफ आयर्न ऑक्साईड, पण मला वाटतं की मे बी ब्रिकसाठी असावं. तुम्ही जर कुठल्या शिफ्टमध्ये तुम्हाला असा जर क्वेश्चन आला असेल तर नक्की काय क्वेश्चन होता चार्ट बॉक्समध्ये मला सांगू शकता. विच कंपाऊंड ऑफ सिमेंट गिव्ज अ फ्लॅश सेटिंग विचारलेलं होतं. स्लम टेस्ट कशासाठी असते, C2H चं पर्सेंटेज विचारलं होतं, बीम फॉर्मवर्क पिरियड. हातच पहिल्यांदा जेव्हा आपण रिव्हिजन घेतली होती महारिव्हिजन सिटीची पहिलाच प्रश्न होता तुमच्या बीमच्या फॉर्मवर्कसाठी, आणि तो तुम्हाला तिथं आलेला आहे. हीट ऑफ हायड्रेशन बद्दल क्वेश्चन होता आणि फॉर्मवर्क कशासाठी रिक्वायर्ड असतं. तर हे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. तर सेशन मधले बरेच क्वेश्चन आले, थँक्यू सो मच. बरं, ओके, ठीक आहे.
आयर्न सल्फाइड बरोबर ओके ठीक आहे. वेगळं काय तर असावं मला पण वाटत हे आयर्न ऑक्साईड बद्दल विचारलं असेल. तर यामध्ये जर बघितलं तर बघा आपण सेशनच्या वेळेला बघितलं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा जे रिएक्शन होते तर ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट सगळ्यात पहिल्यांदा रिएक्ट होतो मग टेट्रा कॅल्शियम तुमचा अल्युमिनोफेराइट मग ट्राय कॅल्शियम सिलिकेट आणि ड्राय कॅल्शियम सिलिकेट हे नावं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर 30 साठी विचारलं होतं बघा तर 30 साठी स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे हे 5 असतं इथं लिहितो मी तुम्हाला बाकीच्या एक्झामिनेशनला सुद्धा उपयोग व्हावं यासाठी हे आहे. तर 10 आणि 15 जे आहे 3.5 असतं स्टँडर्ड डेव्हिएशन 20 आणि 25 असेल तर यासाठी 4 असतं. 30 पासून 60 पर्यंत जर बघितलं तर 5 असतं आणि 65 पुढं 80 पर्यंत हे 6 असतं. तर हे टेबल मधले ऍज इट इज जे आपण घेतलं होतं सेशनमध्ये कोणती कोणती क्वेश्चन आले होते ते बी एक्सप्लेन करून पीडीएफ सेंड करा सर. हा हेच क्वेश्चन तेच करतोय मी हेच क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन देत आहे फक्त क्वेश्चन न सांगता तुम्हाला काय क्वेश्चन आले होते आणि त्यासोबतच त्याचे एक्सप्लेनेशन पण देत आहे. त्यानंतर श्रिंकेज बद्दल क्वेश्चन आला होता तर श्रिंकेज तुमचे प्लास्टिक थोडस मी आता हे खूप मोठं येईल स्क्रीनशॉट टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला कमी दिसेल. ज्याच्या ह्याच्या आधी जे सेशन घेतलं तिथं हे पूर्ण आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. इथं फक्त मला रेफरन्स द्यायचं आहे तुम्हाला की त्याचे एक्सप्लेनेशन काय असू शकतात त्यामुळे छोटे छोटे स्क्रीनशॉट ठेवलेले आहेत. त्यामध्ये जर बघितलं आपण श्रिंकेजचे 4 टाईप सांगितले होते प्लास्टिक श्रिंकेज ड्राइंग श्रिंकेज ऍटोजेनियस श्रिंकेज आणि कार्बोनेशन श्रिंकेज. तर श्रिंकेज म्हणजेच काय असतं व्हॉल्यूम चेंज होतो मोस्टली कशामुळे होतं हे तुमचं वॉटर जे आहे वॉटर कॉन्क्रीट मधून बाहेर पडतं मग ते तुमचं सुरुवातीचं जे फायनल जे काय फायनल सेटिंग तुमचं जे होतं त्यावेळेला जे टॉपचं जे वॉटर होतं ते जर इव्हॅपोरेट होत असेल तर प्लास्टिक श्रिंकेज पोर्स मधलं वॉटर बाहेर पडलं तर ड्राइंग श्रिंकेज आणि कार्बोनेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड सोबत रिएक्शन झाली तर फक्त श्रिंकेज असा क्वेश्चन आला होता. आय थिंक जर तसा असेल तर व्हॉल्यूम चेंजेसमुळे होतं असं सांगू शकता तुम्ही किंवा टेम्परेचरमुळे वॉटर इव्हॅपोरेट होतं असं त्याचा अन्सर मे बी असू शकतं. ऑप्शन माहित नाहीत आपल्याला त्यामुळे एक्झॅक्टली अन्सर्स काय असतील माहित नाही बट कन्सेप्ट आणि त्याचे एक्सप्लेनेशन काय असू शकतं याचा एक रेफरन्स आपण देऊ शकतो ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा ऍडमिक्शर्स कशासाठी वापरतो असा क्वेश्चन आला होता तर यामध्ये ऍडमिक्शर्स प्लास्टिसायझर्स सुपर प्लास्टिसायझर्स आणि एअर एंट्रेनिंग एजंट जे आहेत हे तुमच्या वर्कॅबिलिटीला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण यूज करत असतो. ऍक्सिलरेटर्स जे आहेत हे रेट जे असते रिएक्शनचा तो फास्ट करण्यासाठी सेटिंग टाईमला कमी करण्यासाठी आपण ऍक्सिलरेटर्स आणि त्याच्या अपोजिट रिटार्डर्स असतात ज्यामध्ये आपण रेट जो आहे हा स्लो करतो आणि सेटिंग टाईम जे आहे इन्क्रीज करतो. सगळ्या गोष्टी आपण क्लासमध्ये बघितलेल्या आहेत. केमिकल कंपोजिशन मध्ये तुम्हाला जो मगाशी सांगितला की आयर्न ऑक्साईड जे आहे तर एक कलर देतं आपल्याला ठीक आहे. त्याच्याबद्दल जर क्वेश्चन आला असेल तर कलर देतं हे त्याचं एक्झाम्पल आहे तुमचं. त्यासोबतच जो मी मगाशी म्हणलं की बीमचं विचारलं होतं बघा बीम फॉर्म वर्क टू बीम हा जो आला होता सेवन डेजचं जे अन्सर आहे त्याचं हे करेक्ट असेल तुमचं. जर 7 डेज सिलेक्ट केला असेल तर तुमचा अन्सर करेक्ट येणार आहे. त्यानंतर डाय कॅल्शियम सिलिकेटचं पर्सेंटेज विचारलं होतं जर रेंज दिली असेल तुमच्या ऑप्शनमध्ये तर 25 to 40% हे करेक्ट आहे आणि जर एक सिंगल व्हॅल्यू दिली असेल तर 32 जनरली आपण घेतो त्याच्या आसपासचं जे आन्सर तुम्हाला दिलेलं असेल एक्झामिनेशन मध्ये ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल C2H पर्सेंटेज मध्ये. त्यानंतर हीट ऑफ हायड्रेशन सगळ्यात जास्त कोण देतं C3A यावर जो क्वेश्चन आलेला आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी हीट ऑफ हायड्रेशन आहे ती C3A. सगळ्यांच्या व्हॅल्यू सुद्धा आपण लेक्चरमध्ये क्लासमध्ये डिस्कस केलेल्या होत्या. व्हॅल्यू जर विचारल्या असतील तुम्हाला ज्यामध्ये कॅलरीज पर ग्रॅम असेल जूल पर ग्रॅम असेल तर त्या व्हॅल्यू सुद्धा तुम्ही तिथून सांगू शकता. तर हे कॉन्क्रीटमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जे आपण घेतलेलं आहे क्लासमध्ये किंवा रिव्हिजनमध्ये बऱ्यापैकी तेच क्वेश्चन्स आहेत. हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये थोडेफार क्वेश्चन्स मी मान्य करतो की थोडेसे डेप्थ लेवलला गेलेले असतील कारण सगळंच नाही ना सगळं जर आपल्याला आलं तर 200 पैकी 200 कट ऑफ राहील. त्यामुळे कुठल्याही एक्झामिनेशन मध्ये 10% जे क्वेश्चन्स आहेत हे असे विचारलेले असतात की खूप डेप्थला जातात म्हणजे ज्यांचा खूप चांगला स्टडी आहे त्यालाही ते जमतील का नाही याची गॅरंटी नसते. तर असे 10% तरी क्वेश्चन्स असतात म्हणजे 4 ते 5 क्वेश्चन्स तुमचे 40 मधले एक 4 क्वेश्चन जर असे असतील की खूप डेप्थला गेले असतील म्हणजे त्या नोट्समध्ये नसतील किंवा कुठल्या आपल्या रिव्हिजनमध्ये नसतील असे काही क्वेश्चन्स असणारच कुठलीही एक्झामिनेशन घ्या. म्हणून तर टॉपर जे राहतात ते 180 आसपास राहतात आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये 200 पैकी 200 मार्क नाहीत पडत हे त्याच्या मागचं रिझन राहतं. सो बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये डुअरच्या फंक्शनवर सिम्पल क्वेश्चन होता. स्टोन कुठला युज केला जातं रबल मॅसनरीमध्ये एक्सटेरियल जॉईंट ब्रिक वॉल त्याचं नाव विचारलं होतं. हा एक डेप्थला गेला होता बघा. आता ज्यांनी ते सिम्बॉल्स मी शो केले होते क्लासमध्ये हिंजेसशी रिलेटेड जे आहेत तर त्यांना जमलं असेल. हे थोडंसं कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड तुम्हाला एक सिलेबस होता त्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये PWD ला आय थिंक नाही येतो तरीही
करून जावा. जे काही बार्स यूज करतात, डोवेल बार्स असतील किंवा आणखी वेगवेगळे बार्स असतात कन्स्ट्रक्शनच्या रोडमध्ये जॉईंटमध्ये, ते सगळे करून घ्या. त्यानंतर प्लास्टरिंगचा टाईप कुठला नाही असा क्वेश्चन होता. लँडिंगची डेफिनेशन विचारली होती. लो बेरिंगसाठी फाउंडेशन कुठलं वापरतात, प्लास्टरिंगचा पर्पज विचारला होता. त्यानंतर ब्रिक वर्कमध्ये मटेरियल कुठलं वापरलं जातं. विंडो ऍट द रूप वर क्वेश्चन होता. स्टेअर केस मध्ये जी डायरेक्शन चेंज करण्यासाठी कंपोनंट असतो त्यावर एक क्वेश्चन होता. त्यानंतर तुमच्या जेडपीच्या सिलेबसमध्ये स्टील स्ट्रक्चरशी रिलेटेड गर्डर तुम्हाला पॉईंट दिलेला होता, तर गर्डर युज्ड फॉर. त्यानंतर वेल फाउंडेशन, प्राइम कोट इज युज्ड फॉर. आणि हे ऍक्च्युली तुमचं जे काय वेगवेगळे टॅक कोट प्राइम कोट त्याच्याशी रिलेटेड, आणि सील युज्ड फॉर. हे असे क्वेश्चन जे आहेत, हे असे क्वेश्चन्स लातूर पॅटर्न 200 पडतील पोरा. बर ठीक आहे, लातूर पॅटर्न झाला तर नक्की होईल तसं तुम्ही म्हणताय तसं, तर तसं होत नाही शक्यतो. त्यामुळे तर कट ऑफ तुमचा हायर टॉपरचे मार्क जे आहेत 200 पैकी 201 नाही. आता चेक करा आहे का. चला एकदा सर्वांनी सांगा, एक टेक्निकल इश्यू आला होता त्यामुळे बफरिंग झालं होतं. आता आय थिंक क्लिअर असावं, एकदा सर्वांनी थंब करून कन्फर्मेशन द्या की ऑडिओ क्लिअर आहे का. चला सांगा सर्वांनी एकदा. ओके आय थिंक आता क्लिअर असावं. ठीक आहे बघा, तर काय सांगत होतो मी, इथं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधले आपण पॉइंट डिस्कस करत होतो. डुअरचं तुम्हाला फंक्शन विचारलं होतं. सो अगदी सिम्पल क्वेश्चन, ऍक्सिस देणं किंवा न देणं हे डुअरचं काम असतं. प्रायव्हसी पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा डोअर तुमचा महत्वाचा असतो. रबल मॅसनरी मध्ये स्टोन जे आहे ते इरेग्युलर शेपचे हार्ड जे स्टोन्स असतात हे मोस्टली आपण त्या ठिकाणी युज करतो. ठीक आहे, फ्लॅश सेटिंगचं पुढे सांगतो मी तुम्हाला. इथं फ्लॅश सेटिंग जे आहे, तर जर तुम्हाला यातले कंपाऊंड दिले असतील तर हे अल्युमिना जो आहे हा फ्लॅश सेटिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतो. आणि जर तुम्हाला ऑप्शन यातले दिले असतील, यातले म्हणजे बोगीज कंपाऊंड मधले, तर जो C3 आहे हा रिस्पॉन्सिबल असतो. तर तुम्हाला ऑप्शन नक्की कुठले दिलेत नाही माहित, मला बोगीज कंपाऊंड मधले ऑप्शन दिले असतील तर हे लक्षात ठेवा. आणि जर मेन ऑक्साईड्स मधले दिले असतील तर अल्युमिना लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचं जे आहे तर त्यामध्ये हा हे सांगत होतो मी, हा कॉर्नरला आपण कोइन ब्रिक किंवा कोइन स्टोन असं म्हणतो, यावर क्वेश्चन होता. त्यानंतर हा क्वेश्चन होता बघा की 180 डिग्री साठी कुठलं हिंज असतं. आता या डेप्थ पर्यंत मी सांगितलं तर होतं क्लासमध्ये मुलांना, बट कितपत मुलांनी हे लक्षात ठेवलं नाही माहित मला, कारण खूपच डेप्थ लेवलला हा क्वेश्चन हिंजेसवर आला होता. सर हे नाव लक्षात ठेवा, पार्लिमेंटरी हिंज जे आहे, आणि पुढे PWD चे जे स्टुडंटचे प्रिपरेशन करत आहेत त्यांनी बाकीचे सुद्धा जे आहेत, बट हिंज असेल, त्यानंतर गार्नेट असेल, पिन असेल, स्ट्रॅप असेल, रायझिंग बट असेल, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी या ठिकाणी तुम्ही करा. त्यानंतर बघा पर्पज जो आहे प्लास्टरिंगचा विचारला होता, तर हा यस आपला वज्र प्रहार असेल PWDCA साठी, नक्की असेल वज्र प्रहार. सो पर्पज विचारला होता प्लास्टरिंगचा बेसिक लेवलचा, अगदी कशासाठी असतं, स्मूथ सरफेस, डेकोरेटिव्ह इफेक्ट साठी असतं, त्यान या गोष्टींसाठी आपण रेन वॉटर साठी प्रोटेक्शन यासाठी, तुम्हाला कुठला ऑप्शन दिला असेल त्यापैकी तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. ठीक आहे, IBPS ने घेतलेला आहे, यस IBPS ने हा क्वेश्चन घेतलेला आहे. त्यानंतर बघा तुम्हाला आता जे वीक सॉइल दिलेला आहे आणि डिफरन्शियल युनिफॉर्म सेटलमेंट यावी यासाठी कुठलं फाउंडेशन वापरलं जातं, तर राफ्ट फाउंडेशन वापरलं जातं. जिथं सॉइल खूप पुअर प्रॉपर्टी आणि हेवी लोड आहे त्यामुळे सगळे फुटिंग ओव्हरलॅप होत आहेत, त्या ठिकाणी आपण राफ्ट फाउंडेशन जे आहे हे राफ्ट फाउंडेशन आपण युज करतो. ठीक आहे, त्यानंतर वेल फाउंडेशन वर एक क्वेश्चन होता, तर आय थिंक तो कुठल्या टाइप मध्ये येतो असा असावा, तर डीप फाउंडेशन मध्ये येतो वेल फाउंडेशन. त्याचे कॅसाईनचे वेगवेगळे टाईप सुद्धा सांगितलेले आहेत मी तुम्हाला, बॉक्स टाईप जे असतं. त्यानंतर पुढे गेला आपण तर टेक्निकल टर्म्स मध्ये लँडिंग वर क्वेश्चन आला होता तुम्हाला. सो लँडिंग म्हणजेच काय असतं, तर लँडिंग जे काय आपण डायरेक्शन चेंज करण्यासाठी रेस्ट पर्पज साठी स्टेअर केस मध्ये जो कंपोनंट वापरलेला असतो त्याला आपण लँडिंग असं म्हणतो, तर ह्यावर एक क्वेश्चन होता. त्यानंतर सील वर एक क्वेश्चन होता, तर कुठे युज करतो आपण, जिथं ओपनिंग प्रोव्हाइड केलेला आहे विंडो त्याच्या बॉटमला सील प्रोव्हाइड केलेलं असतं आणि टॉपला लिंटेल प्रोव्हाइड केलेलं असतं. त्यानंतर रूप वर आता तुम्हाला कुठलं ऑप्शन दिलेला माहित नाही, जर स्लोपिंग रूप वर ऍज इट इज प्रोव्हाइड केलं असेल तर स्कायलाइट विंडो जे आहे त्याचं नाव असावं. तुम्हाला ऑप्शन कुठले दिलेत माहित नाही मला, तर तुमच्यापैकी तुमच्या शिफ्टमध्ये जर क्वेश्चन आला होता तर तुम्ही ऑप्शन सांगू शकता. रूप वर जो आपण या ठिकाणी एक्स्ट्रा व्हेंटिलेशनसाठी जी काही विंडो प्रोव्हाइड केलेली आहे त्याला आपण स्कायलाइट असं म्हणतो. त्यानंतर बिल्डिंग मटेरियल मध्ये जे क्वेश्चन्स आले फक्त जे आपण डिस्कस केलं नाही, तर हे दोन क्वेश्चन जे आहेत तर हे वुड वर्क मध्ये खूपच डिटेलमध्ये त्यांनी विचारण्यात आलेले होते जॉईंट वर,
तर तो एक पॉइंट आपल्याकडून रिव्हिजन मध्ये राहिला होता, तर तो आपण पीडब्ल्यूडीच्या सीएच्या वेळेला आपण तो कव्हर करू. बाकी तर सगळे म्हणजे टर्पंटाईलचा यूज, क्रिस्टलायझेशनच्या टेस्टचं कशासाठी वापरला असतं, सीझनिंग असेल, मॉइश्चर कंटेंट, टाईप ऑफ मॉर्टर, डिफेक्ट असेल, पर्पज ऑफ वॉर्निश असेल, ब्रिकची स्टँडर्ड साईज असेल, तर हे जम्पर असेल, तर ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्या आहेत. लिंटलचा एक क्वेश्चन होता, यस स्कायलाइट होता, तर स्कायलाइट त्याचा आन्सर असेल यस. यस कॅसाइन, हा यस कॅसाइन इज ऑल्सो कॉल्ड एज वेल फाउंडेशन, असा क्वेश्चन होता, तर तो क्वेश्चन आपण इथं बघितला. तर यामध्ये बघितलं तर सॉल्व्हंट म्हणून आपण युज करतो टर्पंटाईन जे ऑइल आहे, तर हे थीन करण्यासाठी, पेंटला थीन करण्यासाठी आपण याचा युज करतो. त्यानंतर जम्पर जे विचारलेलं आहे, तर ही डायग्राम मी थोडीशी इथं स्क्रीनशॉट टाकलेला आहे, क्लासच्या मुलांना याची पीडीएफ दिलेली आहे मी ऑलरेडी. तर इथं आहे बघा, ह्या डेप्थ पर्यंत आपण घेतलेला आहे क्लासमध्ये. तर हे जे कंपोनंट आहे, हे जम्पर आहे, कशासाठी वापरतो आपण, स्टोनचं क्वारी करत असताना आपण याचा युज करतो. त्यानंतर ही टेस्ट मी क्लासमध्ये सांगितली होती, क्रिस्टलायझेशन टेस्ट कशासाठी असते, ड्युरॅबिलिटी टेस्ट साठी. ड्युरॅबिलिटी टेस्ट साठी वेगवेगळ्या टेस्ट असतात, त्यामधली एक असते तुमची क्रिस्टलायझेशन टेस्ट. सीझनिंग मध्ये सीझनिंग काय केलं जातं, तर मॉइश्चर जे आहे रिमूव्ह करण्यासाठी आपण करतो. त्यामध्ये जर बघितलं आपण तर त्याचे फायदे, श्रिंकेज असेल रिड्यूस होतं, स्ट्रेंथ तुमची इन्क्रीज होते, तर या सगळ्या गोष्टी त्याच्या असतील. आता तुम्हाला ऑप्शन यातले काय होते का, डायरेक्टली सिम्पली रिड्युसिंग द मॉइश्चर कंटेंट होतं, त्यावरून तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. काही मुलांचं असं म्हणणं होतं की ह्या डेप्थ पर्यंत क्वेश्चन आला होता की ही टेस्ट कशासाठी असते, ही जी प्रोसेस आहे नील्स प्रोसेस, तर हेही नाव सांगितलं होतं मी तुम्हाला. आर्टिफिशियल सीझनिंग मध्ये केमिकल और सॉल्ट सीझनिंग असतं, इलेक्ट्रिक सीझनिंग असतं, आणि त्यासोबतच आणखी एक नील्स प्रोसेस असते. तर हे आर्टिफिशियल सीझनिंगचे टाईप्स आहेत. डिफेक्ट्स मध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत तुमचे, बट त्यामध्ये तुम्हाला नॉट, या नॉट या डिफेक्टवर क्वेश्चन आला होता, त्याच्या डेफिनेशनवर क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळालेला आहे. वॉर्निशचे ऑब्जेक्ट्स विचारले होते, आता तिघांपैकी कुठला ऑब्जेक्ट तुमच्या एक्झामिनेशन मध्ये दिले आठवते का बघा, ब्राइटिंग करण्यासाठी, त्यानंतर ब्रिलियन्सी आणण्यासाठी, आणि तुमच्या ऍटमॉस्फिअरिक ऍक्शन वरून त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी वॉर्निशेस वापरले जातात. यापैकी कुठला ऑप्शन आला होता तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. स्टँडर्ड डायमेन्शन जे असते 19x9x9 सेंटीमीटर, त्यावर ब्रिकच्या स्टँडर्ड डायमेन्शनवर क्वेश्चन आलेला होता. आणि मटेरियल काय वापरतो आपण, ब्रिक असतं आणि मॉर्टर मध्ये आपण वेगवेगळे मटेरियल्स बाइंडिंग मटेरियल म्हणून आपण वापरू शकतो. आता तुम्हाला सिमेंट असेल, लाईम असेल, सुरकी असेल, यापैकी काय ऑप्शन आलेले होते, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागतील. ऍब्सॉर्प्शनवर क्वेश्चन आलेला होता, जर डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड विचारला असेल, कुठला क्लास मेन्शन केला नसेल, तर 20%. क्लास वाईज विचारला असेल, तर क्लास वाईज सुद्धा पर्सेंटेज तुम्हाला सांगितलेले आहेत. सो इथंपर्यंत जर बघितलं आपण, तर एक 10% क्वेश्चन जर सोडून दिलेत, म्हणजे एका शिफ्ट मधले 4 ते 5 क्वेश्चन जर तुम्ही सोडून दिले, तर बाकीचे 35 क्वेश्चन तुम्हाला यायला काही हरकत नाही, जर तुमचा चांगला अभ्यास असेल तर. त्या 4-5 पर्यंत डेप्थ पर्यंत पण जर तुम्ही गेला असाल, तर त्यातलेही काही क्वेश्चन काही जणांना आलेले असतील. आणि सिम्पल क्वेश्चन जर बघितले आपण, जिथं म्हणजे येतीलच तुम्हाला असे जर क्वेश्चन बघितले, तर माझ्या मते जे येणारच तुम्हाला फिक्स असे 25 ते 30 प्रश्न असावेत. तुम्ही जर आवरेज जरी स्टडी केला असेल, तर 25 ते 30 तरी क्वेश्चन तुम्हाला जमले असतीलच. आणि ज्यांनी चांगल्या पद्धतीने आपले लेक्चर्स अटेंड केलेले आहेत, क्लास अटेंड केलेला आहे, रिव्हिजन सेशन अटेंड केलेले आहेत, 35 क्वेश्चन तर त्यांना आरामात जमले पाहिजेत. 4-5 क्वेश्चन जे मी म्हणत आहे जे खूप डेप्थ लेवलला गेलेत, ते मी इथं समजू शकतो. तर यानंतर इस्टिमेशनचं फक्त पॉईंट सांगतो, मी काय इस्टिमेशनचे रिव्हिजन किंवा क्लासमध्ये घेतलेलं नव्हतं, तर मी फक्त पॉईंट सांगतो कशा कशावर आले होते. लीड होतं, लिक्विडेटेड चार्जेस होतं, पेमेंटशी रिलेटेड, आर्बिट्रेशनशी रिलेटेड, इस्टिमेशनची पहिली स्टेज काय असते, बीओक्यू काय असतं, कंटिन्जन्सीचं पर्सेंटेज असतील, टास्क वर्क असेल, त्यानंतर स्टील क्वांटिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते, टेंडर नोटीस मध्ये काय असतं, पेटी वर्क कशाचा प्रकार येतो तुमचा, रिवाईज इस्टिमेट कधी केलं जातं, कॉन्ट्रॅक्टच्या कंडिशन्स काय असतात, मोबिलायझेशन कॉन्ट्रॅक्ट काय असतं, डिमोल्युशन कॉन्ट्रॅक्ट काय असतं, मेजरमेंटचा आयएस कोड कुठला असतो, आणि क्युबिक कंटेंट जी मेथड आहे अप्रॉक्सिमेशनची, त्यावर क्वेश्चन्स तुमचे आलेले होते. ठीक आहे, चला तर ह्या अशा पद्धतीनं तुम्हाला टेक्निकल मधून क्वेश्चन जे आहे ते बघायला मिळत आहेत. वेगवेगळे जे क्वेश्चन्स आहेत टेक्निकल मध्ये हे अशा पद्धतीचे आलेले आहेत. सो एक ऑन अँड ऍव्हरेज जर तुम्हाला या सीए पॅटर्नचा ट्रेंड सांगायचा झाला, तर वन लाइनर क्वेश्चन्स जसे सीएला पीडब्ल्यूडीला पण होते, तसेच इथं क्वेश्चन्स होते. न्यूमरिकल कुठे बघायला मिळालं नाही, मुलांकडून हे ऐकायला मिळालं नाही की न्यूमरिकल होतं. तुम्हाला जर तुमच्या शिफ्टमध्ये कुठलं न्यूमरिकल आलं असं वाटत असेल, तर तुम्ही सांगू शकता.
इजी टू मॉडरेट लेवल होती टेक्निकल क्वेश्चन मध्ये जर बघाय झालं आणि काही ठिकाणी तुम्हाला इन डेप्थ जसं सांगितलं मी 10% क्वेश्चन जे आहेत इन डेप्थ स्टडी असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी ते सॉल्व्ह होतील आणि बऱ्यापैकी माझ्या मते जे क्वेश्चन बघायला मिळत आहेत तर 90% क्वेश्चन किंवा त्याच्याही पेक्षा जास्त आपल्या क्लासमधून किंवा रिव्हिजन सेशनमधून तुम्हाला त्या पॉईंट्सवर रिफ्लेक्ट होणारे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. बट फक्त ते महत्वाचं नाही क्लास अटेंड करून रिव्हिजन सेशन बघून सगळे क्वेश्चन जमतील असंही नाही. तुम्ही कितपत त्याची परत रिव्हिजन केलेली आहे कितपत तुम्हाला गोष्टी लक्षात राहिलेल्या आहेत आणि कितपत त्या परीक्षेत आठवलेल्या आहेत याही गोष्टी महत्वाच्या असतील. आता तुमच्या तुम्ही ज्या गोष्टीसाठी वाट बघत आहात तर कट ऑफ च्या अनालिसिससाठी शेवटचा जो पॉईंट आहे तर या ठिकाणी आपण बघूयात. तर कट ऑफ साठी जर बघायचं झालं तर फॅक्टर्स काय काय असतील तर सगळ्यात महत्वाचा जो डिसायडिंग फॅक्टर असतो तर तो असतो तुमचा डिफिकल्टी लेवल. बट आता इथं त्यासोबतच आणखी महत्वाचे फॅक्टर्स असतील की नंबर ऑफ सीट्स किती आहेत नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स किती आले होते आणि त्यामध्ये मुलं किती प्रेझेंट होते हेही तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे कारण बऱ्याच जणांनी 2, 3, 4 वेगवेगळ्या जिल्हा परिषदसाठी फॉर्म भरले होते आणि ज्यांचं ओव्हरलॅपिंग झालं त्यांना कुठला तर एकच एक्झामिनेशन द्यावी लागली त्यामुळे प्रेझेंट स्टुडंट किती आहे तेही महत्वाचं असेल. आता निगेटिव्ह मार्किंग तर नव्हतंच त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग पण एक फॅक्टर महत्वाचा असतो तर निगेटिव्ह मार्किंग तर इथं नव्हतंच त्यामुळे नक्कीच कट ऑफ हाय जाईल. आणि कॅटेगरी वाईज तुमच्या जागा किती होत्या आणि त्यानुसार कसा कट ऑफ लागू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मगापासून जो प्रश्न सुरू आहे की नॉर्मलायझेशन होईल का नाही तो एक प्राथमिक अंदाजनुसार असं लक्षात येत आहे की या 6 म्हणजे 6 ज्या शिफ्ट झाल्या तर एक अंदाज असा आहे मुलांकडून चर्चा केल्यानंतर असं लक्षात येत आहे की यांनी काय केलेलं आहे की सपोज शिफ्ट यातली पहिली असेल तर यामध्ये काही टोटल 34 तुमच्या जिल्ह्यांसाठी ही एक्झामिनेशन होती तर यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी यामध्ये ग्रुप केलेले आहेत म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये ह्या जिल्ह्यातील ह्या सपोज 4 ते 5 जिल्ह्यामधले सगळे पेपर होतील त्यानंतर पुढच्या शिफ्टमध्ये पुढच्या 4 ते 5 जिल्ह्यांमधले सगळे पेपर होतील असा एक प्राथमिक अंदाज लक्षात येत आहे की त्यांनी अशा पद्धतीने केलेला आहे. म्हणूनच तुम्ही जे सेंटर दिलेले आहात ते सोडून तुम्हाला दुसरंच भलतंच कुठलं तर सेंटर मिळालं तर त्याच्या मागचं ऍक्च्युअली हे रिझन होतं की त्यांना एका शिफ्टमध्ये एकाच जिल्ह्याच्या एक्झामिनेशन ठेवायच्या होत्या. सगळ्याच जिल्ह्यांसाठी जर असं झालं असेल तर नॉर्मलायझेशन होणार नाही कारण सपोज पुणे जिल्हा आहे तर पुणे जिल्हा कुठला तर यामध्ये तिसऱ्या शिफ्ट मध्ये झाला असेल आणि पुणे जिल्ह्याच्या जेडपीचे एक्झामिनेशन दुसऱ्या कुठल्याच शिफ्ट मध्ये झाली नसेल तर मग त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार नाही. बट सपोज एखाद्या जिल्ह्यासाठी खूपच जास्त स्पर्धा होती बघा तुम्ही बघितलं असेल खूप जास्त प्रमाणात काय काय जिल्ह्यांमध्ये फॉर्म आले होते मग त्यांचे जर एका शिफ्ट मध्ये पेपर कंडक्ट करणं पॉसिबल झालं नसेल तर मे बी त्यांनी एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये सुद्धा एक्झामिनेशन घेतले असेल मग अशा केसमध्ये नॉर्मलायझेशन होऊ शकतं. ठीक आहे बट प्रायमरी लेवलला तर असं लक्षात येत आहे की त्यांनी शिफ्ट वाईज आहे डिस्ट्रिक्ट वाईज शिफ्ट ठेवलेल्या होत्या त्यामुळे नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस कमी राहतील. ठीक आहे आणि तुम्ही जे म्हणत आहात की हा पेपर हार्ड होता तो हार्ड होता ते हार्ड होता मग त्याचा इथं काहीच प्रश्न राहत नाही कारण मग नॉर्मलायझेशन होणारच नाही. ठीक आहे म्हणजे पुणे जिल्ह्याचा पेपर हार्ड असू दे नाही तर सोपा असू दे सांगली जिल्ह्याच्या मुलांना त्याचा फायदा तोटा काहीच होणार नाही कारण त्याचा कट ऑफ वेळा लागणार तुमचा कट ऑफ वेळा लागणार त्यामुळे हे कम्पॅरिझन मग या ठिकाणी करायची गरजच लागत नाही. ठीक आहे बट जर पुणे जिल्हा आहे आणि पुण्या जिल्ह्याचीच एक्झामिनेशन 2 शिफ्ट मध्ये होत असेल एक इझी असेल एक डिफिकल्ट असेल तर तिथं नॉर्मलायझेशन येऊ शकतं. बट हे माहित नाही आपल्याला आता ते डिपेंड राहील काय आहे तिने कशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे ते त्यांनाच माहिती आपल्याला नंतर मेरिट लिस्ट आल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे तर हे एक महत्वाचा पॉईंट. त्यानंतर बघा यामध्ये आता कट ऑफ मध्ये आणखी एक महत्वाचा पॉईंट जो आहे की जिल्ह्यानुसार कशा जागा होत्या तर याचं अनालिसिस आपण ऑलरेडी केलं होतं काही जिल्ह्यामध्ये खूपच जास्त जागा होत्या की जसं सोलापूर असेल पुणे असेल अशा ठिकाणी सीएच्या जागा खूपच जास्त होत्या त्यामध्ये परत खुला आणि त्यामध्येच परत सर्वसाधारण हे सगळ्या अनालिसिसचे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्यासोबतच किती फॉर्म आले त्यानुसारचे कॅटेगरी वाईज सुद्धा आपण व्हिडिओ केले होते डिटेलमध्ये तर तिथून तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठल्या जिल्ह्यासाठी किती कॉम्पिटिशन आहे कशा पद्धतीचं कॉम्पिटिशन आहे. सो हा फॅक्टर खूप महत्वाचा इथं असणार आहे की त्या पर्टिक्युलर जिल्ह्याचं कॉम्पिटिशन किती आहे हा सगळ्यात फॅक्टर महत्वाचा आहे. सो या पद्धतीने जर आपण 3 ह्याच्यामध्ये जर मी याला डिवाइड करायचं ठरवलं तर जिथं हाय कॉम्पिटिशन म्हणजे खूपच कमी जागा आहेत आणि कॅन्डिडेट खूपच कमी जागा आहेत एखाद दुसरीच जागा येत आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये ओपनमध्ये खूपच 2 जागा 3 जागा मग तिथं जे टॉपर राहतील तोच कट ऑफ राहील तुमचा. ठीक आहे जे टॉपर राहतील तोच कट ऑफ राहील. ठीक आहे त्यामुळे जिथं हाय कॉम्पिटिशन आहे तिथं अगदी 170 पर्यंत तुमचा कट ऑफ किंवा काही ठिकाणी त्याच्याही जास्त बघायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे तर या रेंजमध्ये सर्वसाधारणपणे बघायला मिळेल. जिथं मीडियम कॉम्पिटिशन आहे की कॅटेगरीमध्ये जागा तुमच्या जर बघा झाल्या तर खूप म्हणजे बऱ्यापैकी आहेत आणि मुलांचे फॉर्म सुद्धा थोड्या त्या प्रमाणात आले नसतील तर थोडा आणखी कट ऑफ 160 पर्यंत किंवा 100 त्याच्या आसपास राहू शकतो. आणि जिथं खूपच कमी कॉम्पिटिशन होतं की
खूपच कमी मुलांचे फॉर्म आले होते, तर तिथं आणखी कट ऑफ तुमचा 150-154 पर्यंत जाऊ शकतो. तर हा एक प्राथमिक अंदाज आहे. खूप जास्त व्हेरिएशन जे आहे, व्हेरिएशन जास्त नसेल, बट हे डिपेंड राहील पूर्णपणे की किती कॉम्पिटिशन कशा लेवलचं होतं, यावर हे जास्तीत जास्त डिपेंड राहील. प्राथमिक अंदाज असा आहे. मग यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, त्यात किती जणांनी फॉर्म भरले, त्यात प्रेझेंट किती होते, खूप थोडंसं किचकट आहे. इतर वेळेला कसं राहतं, स्टेट लेवल एक्झामिनेशन होते, तिथं आपण एक रेंज सांगू शकतो. हे थोडंसं किचकट आहे, याला आपल्याला थांबावं लागेल. पण सध्या विद्यार्थी मित्रांनो, कट एक्झामिनेशन झालेलं आहे, आता जे काय व्हायचं आहे ते होऊन गेलेलं आहे. आता आम्ही सांगितलं म्हणून काही कट ऑफ कमी किंवा जास्त होणार नाही. जो लागायचा आहे तो लागून जाणारच आहे. याच कुठल्या तर रेंजमध्ये कट ऑफ राहील. काही ठिकाणी खूपच कमी स्पर्धा आहे, तिथं याच्याही खाली जाईल. काही कॅटेगरीमध्ये जागा जास्त आहेत आणि तिथं मुलं कमी आहेत, याच्याही पेक्षा कमी कट ऑफ जाईल तुमचा. ठीक आहे, 154 पेक्षाही कमी जाऊ शकतो. ठीक आहे, तर एक सर्वसाधारणपणे अशी प्राथमिक लेवलला ही लेवल इथं बघायला मिळत आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही एका परीक्षेतून आपण पार पडलेलो आहोत. पीडब्ल्यूडीच्या पण काही शिफ्टच्या एक्झामिनेशन झालेल्या आहेत, एक शिफ्ट राहिलेली आहे. या वर्षाच्या शेवटी WRD आहे आणि पुढील वर्षी WCD आता येणार आहे. WCDची ऍड आलेली आहे, त्याची डेट पण येणार आहे लवकरच. त्यामुळे पुढील परीक्षांचा जास्तीत जास्त त्याचा विचार करा. या परीक्षेत काय चुकलं आपलं, काय आपल्याकडून जमलं नाही, जेणेकरून आपला स्कोर कमी आला, किंवा काही जणांचा स्कोर चांगला आला, मग तो कुठल्या स्ट्रॅटेजीमुळे आला, ती स्ट्रॅटेजी पुढेही वापरा, जेणेकरून आणखी त्यामध्ये स्कोरला आपल्याला कसं बुस्ट करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. हे चुकलं माझं, असं झालं, तसं झालं, निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत जुन्या एक्झामिनेशन बद्दलच्या त्या सोडून द्या. त्यामधून पॉझिटिव्ह गोष्टी ज्या काय आपल्याला शिकायला मिळाल्या त्या घेऊन पुढच्या एक्झामिनेशनला आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि पुढील वर्ष जे आहे, पुढील वर्ष नक्की आपलं सिलेक्शनचं इयर असलं पाहिजे, याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. तर हे कट ऑफ बद्दल असा एक प्राथमिक अंदाज. सो 26 तारखेला पहिली बॅच आपली सुरू होत आहे आणि सेकंड बॅच जी आहे 2 तारखेला सुरू होत आहे. बट तुम्हाला जे सांगितलेले फीज जे आहेत त्याचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं लागेल, तरच तुम्हाला त्या कमी फीज मध्ये, जे आतापर्यंत आपल्या इन्फिनिटी अकॅडमीची लोएस्ट फी आहे एखाद्या कोर्स साठीची, त्या फीज मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं लागेल. चला, आता तुमच्या काही कमेंट्स असतील, ठीक आहे, तर कमेंट्स बद्दल तुम्ही इथे मला विचारू शकता. सॉइलचे क्वेश्चन्स काय आले होते सांगू शकता का? सॉइलचे क्वेश्चन फाउंडेशनवर असतील, मे बी फाउंडेशनवर जर असतील तर ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, किंवा कॉन्क्रीट मध्ये सॅनशी रिलेटेड जर काय आला असेल तर ते तुमच्या कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी मध्ये असतील. ठीक आहे, डायरेक्टली जिओटेकचे तर क्वेश्चन आले नसतील. ठीक आहे, चला आणखी काय, चला शिफ्ट वाईज सांगितलं मी तुम्हाला, हा शिफ्ट अवघड, ती शिफ्ट सोपी, जे काय असेल प्रत्येकाला आपली शिफ्ट अवघडच वाटते, एक सत्य आहे ते की सगळ्यांना वाटतं नाही आपली शिफ्ट अवघड आहे, प्रत्येकानाच वाटत असते ते. ठीक आहे, यस, पीडब्ल्यूडी साठी बरेच जण एक वज्र प्रहार सांगत आहेत. ठीक आहे, तर आपण नक्कीच त्यावर प्लॅनिंग करू. आणखी एक, ऑलरेडी आपण खूप सारे सेशन्स घेतलेले आहेत, तुम्ही जर बघितलात तर आपल्या युट्यूब चॅनलवर खूप सारे सेशन्स आहेत, हे सध्या तुम्ही बघत राहा, रिव्हिजन करत राहा, खूप सारा कंटेंट त्यामध्ये आपण फ्री मध्ये दिलेला आहे, त्यामुळे ते जास्तीत जास्त बघत राहा सध्या तरी. पुढचंही आपण ऑटोकॅड असेल किंवा मिसलिनियस टॉपिक्स असतील तर त्यावर नक्की आपण एक सेशन ठेवूत. ठीक आहे, आणखी काय सांगा. हा यस, WRD PWD साठी वज्र पहा नक्की ठेवूत. IBPS पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्स शीट मिळणार नाहीत. ठीक आहे, ओके, सील यूज वर क्वेश्चन होता, सीलचं सांगितलं मी तुम्हाला, सीलचा यूज वर पण क्वेश्चन सांगितला होता. वाईट रेशो न्यूमरिकल आलं होतं असं म्हणत आहेत काही जण, बट ठीक आहे, जर आणखी कुठल्या शिफ्ट मध्ये आला असेल तर सांगा, बट ऍक्च्युली तुमच्या सिलेबस मध्ये तर नव्हतं. IBPS पॅटर्न फास्ट राहतो, त्यामध्ये तुमची एक जी पहिली स्टेप असते की रिस्पॉन्स शीट देणं, त्याच्या करेक्शन ही स्टेप नसते तिथं, त्यामुळे IBPS ची प्रोसेस फास्ट होईल. जिल्हा परिषदचे रिझल्ट लवकरात लवकर लागतील, मिनिमम टाइम म्हणला तर एक महिनाभर, मिनिमम मॅक्झिममचं तर आन्सर सांगू शकत नाही आपण, बट मिनिमम एक महिना तरी लागेल. ठीक आहे, प्लिंथ आणि कॉर्नाइस कोणती लेअर सांगितलं होतं मी तुम्हाला, स्ट्रेंज म्हणून एक लेअर असते, मध्ये कोर्स असतो, डायग्राम पण दाखवली होती तुम्हाला. बर, न्यू वाईड रेशो वर न्यूमरिकल आला आहे असं म्हणत आहेत पुण्याच्या शिफ्ट वर सेकंड वर. नेक्स्ट इयर मध्ये कोणत्या एक्झाम येणार आहेत, तर WCD तर ऍड आलेलीच आहे, MIDC अजून एक्झाम होणं बाकी आहे, WRD JEE अजून येणार आहे, BMC सब इंजिनियर, BMC ज्युनियर इंजिनियर येणार आहे, महानगरपालिकेच्या काही एक्झामिनेशन पेंडिंग आहेत त्या होणार आहेत. सो आहेत, बट जी सगळ्यात महत्वाची, जी सगळ्यात जास्त
जम्बो वैकेंसी आली ती WCD आहे, त्यामुळे तीच आपली शेवटची संधी आहे समजून त्यामध्येच कसं सिलेक्शन घेता येईल याकडे लक्ष द्या. पुढे जे होणार आहे पुढे जे येणार आहे त्यावर जास्त डिपेंड राहू नका, जे आलेलं आहे त्याच्यावर जास्त द्या. ठीक आहे, वाइंडर सांगितलं मी, इन्क्लाइन जर आपण जे काही लँडिंग प्रोव्हाइड करतो जर तुमचं ट्रायंग्युलर फॉर्मॅट मध्ये असेल म्हणजे लँडिंग मध्ये स्टेप प्रोव्हाइड केली तर ट्रायंग्युलर शेप मध्ये जे असतं त्याला आपण वाइंडर असं म्हणतो. ठीक आहे, तर मग चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्याबद्दल ज्या जे काही सेशन्स घेतले त्याचा नक्की फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, जेणेकरून आम्हाला पुढच्या आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या सेशनबद्दल किंवा कुठल्या गोष्टींबद्दल गायडन्स हवं आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच आपण पुढं या पुढच्या एक दोन दिवसामध्ये त्यावर नक्की सेशन अरेंज करू आणि पुढच्या एक्झामिनेशनसाठी जसं सांगितलं जे एक्झामिनेशन झालेले आहे त्यामध्ये जो काय स्कोर येत असेल जशी गेलेले आहे ते आता साईडला ठेवून पुढच्या परीक्षेचा जास्तीत जास्त फोकस आपल्याला करायचा आहे. थँक्यू.